संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं दुसरं रिंगण देहूच्या मुख्य मंदिरात पार पडलं. विठूनामाच्या गजरात रंगलेला हा सोहळा बघण्यासाठी गर्दी झाली होती. दुपारी 12:30 ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात या रिंगणाला सुरुवात झाली. पहिल्यांदा पताकावाले झेंडेकरी, नंतर तुळस आणि हंडा घेतलेल्या महिला, सोबतच टाळकरी विणेकरी यांनी रिंगण पूर्ण केलं. त्यानंतर मानाच्या अश्वानं रिंगण पूर्ण केलं. यावर्षी अश्वाचा मान टाळगाव चिखलीतले दत्तात्रय कोंडीबा मळेकर यांच्या अश्वाला मिळाला. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोना काळात उद्योगांचं अर्थचक्र सुरू राहावं, उत्पादनात अडथळे येऊ नयेत या दृष्टीनं व्यवसाय व्यवस्था निर्माण करा. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचं नियंत्रण करावं असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर मंदावलेल्या लसीकरणानं वेग घेतलाय. 21 जून पासून केंद्रानं लस धोरणात बदल केला. त्यानंतर 21 ते 27 जून लसीकरण वाढलं. पुन्हा ही मोहीम आता थंडावली आहे. लसींचा साठा नसल्यानं राजस्थानातल्या 33 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये लसीकरण सध्या बंद होतं. महाराष्ट्राला देखील दरमहा 3 कोटी लसींची गरज आहे, पण ती पूर्ण होत नाही आहे. तर गुजरातकडे 7 लाख लसी शिल्लक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कोरोना काळात राज्यातल्या 24,000 कैद्यांचं लसीकरण करण्यात आलंय. अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली आहे. कारागृहात 70,000 जास्त कैद्यांचं टेस्टिंग झालंय. दरम्यान 33,000 पैकी 24,000 कैद्यांचं लसीकरण पूर्ण केलंय. काही कारागृहातील कैद्यांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आलाय. पालघर शहरातील भगिनी समाज लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. आज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भगिनी समाज लसीकरण केंद्रावर 500 डोस उपलब्ध असून नंबर मिळवण्यासाठी जवळपास 1,000 लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ इथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर मात्र पोलिसांना पाचारण करण्यात आलं. महाराष्ट्राची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीवरून तज्ज्ञांनी हे संकेत दिले. जुलै महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 88,130 रुग्ण आढळले. रुग्णसंख्येत झालेली ही वाढ तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या वॉकहार्ड खासगी हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही लस द्यायला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेक नागरिक स्पुटनिक व्ही या लसीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना अखेर आज ही लस घेता येते. विशेष म्हणजे या लसीच्या 2 डोसमधील अंतर हे फक्त 21 दिवसांचं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे